ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना 4,39,966 मते पडली, तर मवियाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना 2,34,488 मते पडली. या मतदारसंघात जवळपास 2,00,000 मताधिक्याने श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची होती. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले होते, परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेंच्याच शिवसेनेने बाजी मारल्याचं दिसून येतं. दरम्यान एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार 60.29% मते श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली, तर वैशाली दरेकर यांना 32.17% मते मिळाली. त्यांचे आभार व्यक्त करतो की तिसऱ्यांदा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती, माझ्यावरती, आज तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो आणि तिसऱ्यांदा देखील जे प्रेम पहिला 2014-2019 आणि आता तिसरी वेळ देखील मोठ्या बहुमताने जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ती लोकांनी जिंकून दिलेली आहे. सर्व शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्या पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी 2 महिने जो प्रचार या ठिकाणी केला, जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आहे आज हे यश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. उल्हासनगरमध्ये टीओके असेल, साई पार्टी असेल, असे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जे आहे या ठिकाणी काम केलं. मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचेही धन्यवाद व्यक्त करतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची संधी जी मला दिली. आणि तिसऱ्यांदा मला वाटतं मोठं मताधिक्य जे आहे ते कल्याण लोकसभेमध्ये मिळतं. तर भिवंडी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमनेसामने होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बाळामामा म्हात्रे आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगला. सुरेश म्हात्रे हे तब्बल 2,56,708 मतांनी विजय झाले असून 50,441 लीड मिळाला आहे. तर भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना 2,62,267 मत पडली असून त्यांचा भिवंडी लोकसभेतून पराभव झालाय. यामुळे मंत्री कपिल पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. हा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे.